अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे फत्तेपूर शहर आघाडीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले। आपल्या संपूर्ण जगामध्ये कोरोना या महामारीने थैमान घातलेला आहे। मागील वर्षापासून कोरोना हा आजार 2150 या देशातील नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जनतेला हैरान करून सोडलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जग या ठिकाणी थांबल्यासारखं वाटतंय आणि हे होत असताना अनेक सामाजिक संघटना, अनेक राजकीय पक्ष जनतेला आधार म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचं काम या देशामध्ये करत आहे। अशा परिस्थितीमध्ये रुग्णांना रक्ताचा तुटवडा हा निर्माण झालेला असताना या फत्तेपूर शहरामध्ये फत्तेपूर शहर विकास आघाडीच्या वतीनं या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपल्याला शहर विकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिर भरवायचं आणि जेणेकरून ज्या रुग्णांना गरज असेल त्यांना कुठेतरी खारीचा वाटा म्हणून आपला कुठेतरी एक योगदान या ठिकाणी पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे। या आमच्या हाकेला साथ देऊन फत्तेपूर गावातील संपूर्ण गावकरी असतील किंवा फत्तेपूर परिसर असेल या सर्वांनी या ठिकाणी मदत करण्याचा आम्हाला या ठिकाणी शब्द दिला आणि आज या ठिकाणी गोदावरी फाउंडेशनच्या वतीनं रक्तदानाचा आम्ही या ठिकाणी शिबिर आयोजित केलेला आहे। खरं तर देशामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती या आजारामुळे झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी जे रक्तदान करणारे रक्तदाते आहेत त्या रक्तदात्यांचं या ठिकाणी मनापासून आम्ही आभार मानतो। रक्तदाते या ठिकाणी येऊन आपलं रक्त देऊन एखाद्या दुसऱ्याचा त्या ठिकाणी जीव वाचत असेल तर अशा रक्तदात्यांना त्यांचा आभार मानले तेवढे कमीच। त्या रक्तदात्यांचा प्रथमतः आम्ही शहर विकास आघाडीच्या वतीनं आभार मानतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोदावरी फाउंडेशनचे या ठिकाणी कर्मचारी असतील, गावकरी असतील आणि सर्वच ज्यांनी या कार्यक्रमाला या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे त्यांचं मी शहर विकास आघाडीच्या वतीनं आभार मानतो आणि या कार्यक्रमाला खास करून उपस्थित राहिले आमचे पत्रकार बंधू यांचेही मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी या योगदान द्यावं अशी विनंती या ठिकाणी करतो। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।